despacito. Quiero respirarte piano despacito. Falta vida con su miel a tu socorro. Mogo mozo coro renejo corto. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मित्रांनो. आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. हा, मला माहितीये तुम्ही खूप मिस केलं मला, मी पण तुम्हाला मिस केलं. तर मी इतके दिवस का नाही आली, कारण की माझे मिस्टर आजारी होते आणि ते आता रिकवर होत आहेत. सो मी विचार केला आता मला व्हिडिओ करायला काहीच हरकत नाही, तर आता मी व्हिडिओ करते. तर आजची आपली रेसिपी आहे ना, ती लहान मोठे सगळ्यांसाठी आहे. आणि ही रेसिपी तुम्ही प्रवासात खाऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्ही घरीही करून खाऊ शकता, तसं काही नाही ब्रेकफास्ट म्हणून. तर या रेसिपीचं नाव आहे व्हेज सँडविच. आणि हा जो सँडविच आहे ना, तो ट्रस्ट मी मुलांना खूप जास्त आवडतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा मित्रांनो. तर आतापासून दर वेळी माझे व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग, व्हेज सँडविचचं साहित्य आहे पुढील प्रमाणे. ही एक मोठी वाटी कोबीचं कीस आहे, त्याचबरोबर एक मोठी वाटी गाजराचा कीस आहे, त्याचबरोबर चार ब्रेड स्लाइस आहेत कडा काढलेल्या, थोडंसं बटर, चवीनुसार मीठ, चिमूटभर काळी मिरी पूड आणि हे डॉक्टर ओटकरचं मियोनीस आहे. तर कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण कोबी घालूया. कोबी हा बारीक किसलेला पाहिजे. गाजर, चिमूटभर काळी मिरी पूड, थोडंसं मीठ चवीनुसार, त्याचबरोबर हे डॉक्टर ओटकरचं मियोनीस आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं मियोनीस वापरू शकता. आता आपण हे सर्व एकजीव करूया. आता आपण दोन ब्रेडचे स्लाइस घेऊया आणि त्याच्यावर हे बॅटर लावूया आणि त्याच्यावर अजून एक ब्रेड स्लाइस ठेवूया आणि हा मधून कापूया आणि हा आपला तयार झालेला आहे सँडविच. हा तुम्ही असाच खाऊ शकता, तुमच्या मुलांच्या डब्याला हा टिफिनमध्ये देऊ शकता तुम्ही हा सँडविच. हा अगदी सोप्पा आहे मित्रांनो, तुम्ही करून बघा ही सँडविच रेसिपी. तर आपले सँडविच तयार आहे, आता आपण त्याला ग्रिल करूया. तर सर्वप्रथम आपण या सँडविचला बटर लावूया, असेच आपण बाकीच्याही सँडविचला बटर लावूया. आणि हे सँडविच तुम्ही असेच खाऊ शकता, पण जर ग्रिल करून खात असाल तर अगदी छान लागतात मित्रांनो. तुम्ही नक्की ट्राय करा, मस्ट ट्राय. आपल्या सर्व सँडविचला बटर लावून झालेलं आहे. आता आपण हे सँडविच टोस्ट करूया. आता आपली एक बॅच सँडविचची टोस्ट करायला घातलेली आहे. आता आपण हे 5 मिनिटांसाठी टोस्ट करू देऊया. आता आपण बघूया, आपला सँडविच तयार आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचेही सँडविच तयार करूया. आपले व्हेज सँडविच तयार आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या सँडविचचं जे बॅटर आहे ते तुम्ही 8 दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा हा सँडविच बनवू शकता. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या रेसिपीचं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घातलेलं आहे, तर तेही बघा. आणि मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही फॉलो करा मित्रांनो, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घातलेली आहे. तर भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. धन्यवाद.